हा सन्मान आहे शूरांचा, वीरांचा, छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेल्या सैनिकांच्या निधड्या छातीचा। हा सन्मान आहे देशासाठी सीमेवर प्राणपणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्तीचा। हा सन्मान आहे त्यागाचा। हा सन्मान आहे रणांगणातल्या साहसाचा, अतुलनीय शौर्याचा, मातृभूमीसाठी स्वीकारलेल्या हौतात्म्याचा। ही कृतज्ञता आहे त्या मात्यापित्यांसाठी ज्यांनी या शूरवीरांवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार केला। ही कृतज्ञता आहे त्या शहीदांच्या वीरपत्नींसाठी ज्यांनी हे बलिदान त्यांच्या डोळ्यात धैर्यानं रिसवलं। ही कृतज्ञता आहे त्या लहानग्यांसाठी जी त्यांच्या शहीद वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न होती। हा सोहळा आहे देशवासियांच्या मनात असलेल्या सैनिकांसाठीच्या कृतज्ञ भावाचा। हा आहे शौर्य सन्मान। भले भले अदिन मन शिववरा करतो मन शिव बला करतो तुम्हा बंदी तो पोवाडा का तो डफावर थाप आता देतो हे शिवबाची शौर्य गाथा गातो शिवबाची शौर्य गाथा गातो अन मर्दाला मुजरा पहिला करीतो हजी जी मर्दाला मुजरा पहिला करीतो हजी जी जी मर्दाला मुजरा पहिला करतो हजी छत्रपती शिवाचा छावा गणी मी गावा खेळला दुष्ट दुश्मनाशी हे भले भले लोळविले मातीशी आला धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजी जी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता एक एक कथा जशी बिजली वीरांच्या शौर्यानं हो सजली रक्तान धरणी माय भिजली हजी जी रक्तान धरणी माय भिजली हजी रक्तान धरणी माय भिजली हजी जी 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 हे महाराष्ट्र गांजाला बता महाराष्ट्र गांजला भाता कोणी नाही त्राता लुटा लुट झाले साऱ्या मुलकात लुटा लुट झाले साऱ्या मुलकात हान लेकी बाळींची अबरू धोक्या लेकी बाळींची अबरू धोक्या अन माजली अंदा धुंदी देशात जी जी माजली अंदा धुंदी देशात जी जी शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली अन्याय किती सोसणार अन गुलामीत कसे राहणार अन देशाला मुक्त आम्ही करणार जी जी देशाला मुक्त आम्ही करणार जी जी देशाला मुक्त आम्ही करणार जी जी देशाला मुक्त आम्ही करणार जी
नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहतोय झी 24 तास शौर्य सन्मान, को पॉवर्ड बाय नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स, असोसिएट स्पॉन्सर एटी ऑइल. ज्यावेळी आपण बघतो की एखादा सैनिक, एखादा अधिकारी ज्यावेळी हौतात्म्य पत्करतो, देशासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलतो, त्यावेळी त्याची एक लढाई त्या ठिकाणी संपलेली असते. त्याची स्वतःची देशासाठीची लढाई तिथे संपते, पण तिथून पुढे त्याच्या कुटुंबियांची जगण्यासाठीची लढाई सुरू होत असते. ही लढाई आहे एकटेपणाशी, ही लढाई आहे विचारांशी, ही लढाई आहे त्या सगळ्या पोकळीशी. आणि ही लढाई लढत असताना आम्ही देखील तुमच्या पाठीशी आहोत असं आपण सर्वांनी मिळून या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे, किंबहुना ते आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य निभावण्यासाठीच आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण या गोष्टीची निश्चितपणे जाणीव ठेवून या ठिकाणी आलेलो आहोत की कोट्यवधी भारतीयांची जी जगण्याची, भविष्य काळाची जी स्वप्न रुजत आहेत, ती सगळी स्वप्न या सगळ्या सैनिकांच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या पार्श्वभूमीवर रुजत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी यानंतर मी झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मित्रो, लष्कराच्या कर्तृत्वाबद्दल झी समूह नेहमीच अभिमान आणि कृतज्ञता बाळगत आलेला आहे. ही भावना समाजापर्यंत पोचावी, शाळकरी मुलांपासून सर्वांच्या मनात ही भावना रुजावी, यासाठी आम्ही झी 24 तास या दर्जेदार वाहिनीतर्फे अनेक उपक्रम योजत असतो. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या रक्षकांचं स्मरण करावं, त्यांच्या हौतात्म्याला अभिवादन करावं आणि जे वीर योद्धे आपल्यात आहेत त्यांना मानाचा मुजरा करावा, यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. मी म्हटलं आम्ही अनेक कार्यक्रम योजतो, धागा शौर्याचा, राखी अभिमानाची, हा असाच एक उपक्रम आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या असंख्य शाळांमधले हजारो विद्यार्थी राखी तयार करतात, सैनिकांना आपल्या मनातल्या भावना कळवणारं पत्र लिहितात आणि ही सगळी पत्र आणि ह्या राख्या घेऊन आमचे प्रतिनिधी सीमेवर जातात. यातून दोन उद्देश आमचे आहेत की सैनिकांना हे सांगितलं पाहिजे, देशातली आजचीच नव्हे तर उद्याची पिढीसुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि ते तिथे रक्षण करतायत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत, याची जाणीव आपल्याला व्हावी, हाही एक उद्देश आहे. झी मराठी दिशाचा आजचा तुम्ही अंक पाहिलात तर त्याच्यामध्ये शौर्याला सलाम असं सेनेतले अधिकारी जवान यांच्या कामगिरीवरचे एक स्वतंत्र दालन आम्ही त्याच्यात दिलेलं आहे. शौर्य सन्मान हा याच मालिकेतला नवा उपक्रम आहे आणि आज हा पहिलाच कार्यक्रम आम्ही शौर्य सन्मानाचा करतो आहोत. हा पुरस्कार नाही, हा कर्तृत्वाचा सन्मान आहे, हौतात्म्याला कृतज्ञतापूर्वक केलेलं वंदन आहे. मला आवर्जून याचा उल्लेख केला पाहिजे की संरक्षण खातं आणि संरक्षण खात्याचं समर्थ राज्यमंत्रीपद सांभाळणारे डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या सहकार्याशिवाय आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नसतो. युद्ध म्हटलं की आपण युद्धस्य कथा रम्य असं ऐकतो, पण खरं म्हणजे त्या कथा रम्य असतात, जगणं रम्य नसतं. कारगिल युद्धाच्या काळामध्ये कारगिल सीमेवरती मी एक आठवडाभर गेलेलो होतो. तोलोलिंग शिखराच्या पायथ्याशी बंकरमध्ये राहून काय असतं हे मी पाहिलेलं आहे. आणि मग लष्कराच्या जीवनाचं खडतरपण म्हणजे काय, कशा प्रकारच्या अवस्थेतून ते लोक जगत असतात याची जाणीव होते. आपण इथं अनेक प्रकारची सुखसोयी भोगत असतो आणि त्यावेळेला हे सैनिक, हे जवान, हे अधिकारी या प्रकारचं जीवन तिथे जगत असतात, विना तक्रार आणि प्राणांची बाजी लावून कुठल्याही क्षणी मरणाला सामोरं जाण्याची तयारी ठेवून. यांचं स्मरण, यांचं कृतज्ञ स्मरण आपण करणार नाही, यांना अभिवादन करणार नाही तर कोणाला अभिवादन करणार आपण? आणि म्हणून ज्यांनी सीमेवर मर्दुमकी गाजवली, प्राणांची पर्वा न करता देशरक्षणासाठी जे झुंजले, अशा वीरांचा आम्ही या कार्यक्रमात सन्मान करतो आहोत,
हे फक्त प्रतीक आहे. हा मानाचा मुजरा आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक जवानांनी अधिकाऱ्यांनी शत्रूशी लढताना हौतात्म्य पत्करलं. मेजर कौस्तुभ राणे हे अगदी कालपर्वाचं उदाहरण. या सर्वांना आपणा सर्वांतर्फे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फे आम्ही अभिवादन करतो आहोत. मित्रो, राष्ट्रानं हे सुपुत्र गमावले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपला प्रिय पुत्र गमावला, पती गमावला, पिता कायमचा गमावला. त्यांच्या या त्यागाचं मोल नाही करता येणार, शब्दात सांगता येणार नाही. डोळ्यातल्या अश्रूंनी आपण एवढंच सांगू शकतो, आम्ही कृतज्ञ आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमची कुटुंब ही आता आमची कुटुंब आहेत, या राष्ट्राची कुटुंब आहेत, महाराष्ट्राचे कुटुंब आहेत. कारगिलला जर तुम्ही गेलात तर कारगिलच्या स्मारकाच्या कमानीवर एक वाक्य लिहिलेलं आहे. त्याचा सारांश असा आहे, तुम्ही घरी परताल तेव्हा सगळ्यांना आमच्याबद्दल सांगा आणि हेही सांगा की तुमच्या सुरक्षित भविष्यकाळासाठी आम्ही आमचा वर्तमान काळ अर्पण केलेला आहे. आपला वर्तमान काळ तुमच्या माझ्या भवितव्यासाठी, या राष्ट्राच्या उज्ज्वलतेसाठी समर्पित करणाऱ्या या सर्वांना सलाम. धन्यवाद कोळेकर सर. राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग प्रत्येक पिढीच्या मनामध्ये जागृत करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं काम हे वेळोवेळी शब्दांनी आणि संगीतानं सुरांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी बरीच शाळकरी मुलं आलेली आहेत, अनेक विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यामुळं अशाच प्रकारे राष्ट्रभक्तीचा संदेश जागवणारं एक गीत आता आपण ऐकायचं. अतिशय सुरेख सादरीकरणानंतर आता मी
झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कोळेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 3 पाहुण्यांना घेऊन व्यासपीठावर यावं. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले. सुभाष भामरे यांचं एक अर्कचित्र बनवलेलं आहे. हे झी 24 तासनी मुद्दामून काढून घेतलेलं अर्कचित्र आहे, ते आता आम्ही त्यांना देत आहोत. आपल्या तिघांचंही स्वागत. आणि यानंतर आपण वळणार आहोत शौर्य सन्मानाकडे, ज्यांनी आपल्या देशासाठी पराक्रम गाजवला, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची बाजी लावली, ते स्वतः आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण आज शौर्य सन्मान देणार आहोत. त्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो निवृत्त हवालदार रमेश बाहेकर यांना. त्यांना शौर्य सन्मान प्रदान करण्यापूर्वी आपण बघूया त्यांची शौर्यगाथा ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून. शीर तळहातावर घेऊन लढणं म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमेश बाहेकर. क्षणाक्षणाला मृत्यूला चकवा देत लढलेला हा योद्धा बाहेकर बुलढाण्यातल्या किन्होळा गावचे. 4 जून 2001 ची रात्र, काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये रमेश बाहेकर आणि त्यांचं पथक गस्त घालत होतं. अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला, पण बाहेकरांच्या पथकानं चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळवून लावलं. दुसऱ्या दिवशी गंगाचोटीमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. रमेश बाहेकर आणि त्यांचे सहकारी दिलबार सिंग हे दोघेच दहशतवाद्यांना सामोरे गेले. दहशतवाद्यांनी वॉकी टॉकीचे सिग्नल जाम केलेले, पथकाशी संपर्क तुटलेला. अशा परिस्थितीत बाहेकर आणि दिलबार सिंग या दोघांनीच जवळपास 6 तास दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबाराचा सामना केला. 3 दहशतवादी टिपले, पुढे 2 दहशतवादी अचानक समोर आले. बाहेकरांनी त्यांच्या जवळचा हँड ग्रेनेड भिरकावला, दोन्ही दहशतवादी जागीच ठार झाले. पण लपून बसलेल्या 2 दहशतवाद्यांनी बाहेकरांवर गोळीबार केला. बाहेकरांच्या कानाजवळ गोळी लागली. जखमी झालेल्या बाहेकरांनी त्याही अवस्थेत शत्रूचा पाठलाग केला आणि 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर काही दिवस बाहेकर कोमात होते. त्यांच्यावर आतापर्यंत 27 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 2002 राष्ट्रपतींच्या हस्ते रमेश बाहेकर यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावणारा हा जिगरबाज योद्धा. अभिवादन तुमच्या शौर्याला. आणि आता आपण त्यांना शौर्य सन्मान प्रदान करणार आहोत. त्यासाठी या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या एटी ऑइलच्या बिझनेस हेड अस्मा सय्यदसुद्धा आहेत, त्यांना देखील मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. रमेश बाहेकरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. शौर्य सन्मान कार्यक्रमामध्ये जो वीर पत्नी, वीर नारी, वीर माता पिता आणि वीर सैनिकाला बोलून झी 24 तासनं जो आमचा सन्मान दिला आम्हाला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. आणि या निमित्ताने एक सांगू इच्छितो की जे यंग जनरेशनने आता फौजमध्ये चांगलं कॅरियर घडवायला त्यांना संधी आहे, त्याकरता त्यांनी बाहेर हे केल्यापेक्षा, बाहेर शक्ती दाखवल्यापेक्षा आपली सैन्यामध्ये येऊन शौर्य व धैर्य हिमतीने सामील व्हावे आणि प्रत्येक कुटुंबातले एक व्यक्ती आपल्या सैन्यामध्ये भरती करावी. एवढं बोलून मी परत एकदा एक मराठा सैनिक या नात्याने या झी 24 तास मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खूप खूप धन्यवाद वाहेकरजी. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो निवृत्त सुभेदार कैलासजी शिंदे यांना. आणि आता आपण पडद्यावर पाहूया त्यांची शौर्यगाथा. सुभेदार कैलास शिंदे. कैलास शिंदे जन्माला आले सैनिकाचं गाव अशी ओळख असलेल्या नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातल्या भयाळे गावात तब्बल 100 दहशतवाद्यांशी निधड्या छातीनं लढलेला हा शूरवीर योद्धा 1991 कैलास शिंदे पॅरा कमांडो रेजिमेंटमध्ये रुजू झाले. नागालँडमधल्या चकमकीत कैलास शिंदे यांच्या पथकानं गोळ्यांचा वर्षाव करत तब्बल 47 अतिरेकी टिपले. या कामगिरीसाठी राष्ट्रपतींकडून युनिट सायटेशन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुढे काश्मीरमध्ये तैनात असताना कैलास आणि त्यांच्या पथकानं 44 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या दुसऱ्या एका चकमकीत 37 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सियाचीन शिखरांमध्ये ऑपरेशन मेघदूत ही मोहीम यशस्वी करण्यात कैलास शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. कारगिल युद्धामध्ये कैलास शिंदेंच्या पथकानं केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना लष्कर प्रमुखांकडून केडर ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये 18 दहशतवादी घुसखोरी करत असल्याची सूचना मिळताच कैलास शिंदे आणि त्यांच्या पथकानं 4 दिवस शोध मोहीम सुरू ठेवली. पथकातल्या एकाही जवानाला इजा न होता 18 दहशतवादी टिपले गेले. शत्रूचा खात्मा करायचाच याच निश्चयानं कैलास शिंदे युद्धभूमीत उतरले आणि शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. अभिवादन तुमच्या शौर्याला. शौर्य सन्मान बहाल करूया निवृत्त सुभेदार कैलास शिंदे यांना. आणि यानंतर कैलासजी शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं सौभाग्य आहे की भारतीय सैन्याचा मी अंग बनलो आणि अशा रेजिमेंटमध्ये गेलो की ज्यांचं इतिहासामध्ये नावच नाव आहे. माझं नवजवानांना कळकणीची विनंती आहे की भारतीय सैन्याचं जरूर अंग बना आणि या मातृभूमीची रक्षा करा. देशसेवा जरूर करा. आणि जरुरी नाही की सर्व संरक्षण खात्यात जातात, काही कारणं असतात नाही जाऊ शकत. पण माझी विनंती आहे ज्याही क्षेत्रात जाल अगदी उत्तम दर्जाचं काम करा आणि देशसेवा करा. यानंतर पुढे आपण जाऊया. मी व्यासपीठावर आमंत्रित करतो शौर्य सन्मानासाठी लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर यांना. सुरुवातीला आपण बघूया लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर यांची शौर्यगाथा. लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर निधड्या छातीचा लष्करी अधिकारी अशीच यांची ओळख. छातीवर गोळ्या झेलूनही दहशतवाद्यांच्या उरावर बसून त्यांचा खात्मा करणारा हा शूरवीर योद्धा. मूळचे नांदेडचे असलेले मुकुंद सरसर NDA मध्ये प्रशिक्षण घेऊन सेकंड लेफ्टनंट पदावर बिहार रेजिमेंटमध्ये रुजू झाले. मुकुंद सरसर यांच्या नेतृत्वाखाली 20 जवानांचं पथक काश्मीरमधल्या 12 गस्त घालत होतं. एका घरात संशयास्पद हालचाली दिसल्या. मुकुंद सरसर यांच्या पथकानं काही क्षणात या घराला वेढा घातला. तेवढ्यात घरातून बेछूट गोळीबार सुरू झाला. त्याला सरसर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. घराबाहेर आलेले 2 दहशतवादी टिपले गेले. सरसर यांनी त्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याचे आदेश दिले. दहशतवाद्यांनी आसरा घेतलेलं घर क्षणार्धात पेटलं. 2 दहशतवादी ठार झाले. त्यांचा म्होरक्या मागच्या दारानं पळू लागला. लेफ्टनंट कर्नल सरसर यांनी दहशतवाद्यावर झडप घालून त्याला पकडलं. दहशतवाद्यानं झाडलेली एक गोळी सरसर यांच्या डाव्या हातात रुतून बसली. 2 गोळ्या छातीवर आदळल्या. बुलेट प्रूफ जॅकेटमुळे कर्नल वाचले.
रक्तबंबाळ अवस्थेतही लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर यांनी त्या दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केलं. तो होता हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर. या कामगिरीसाठी लेफ्टनंट कर्नल मुकुंद सरसर यांचा शौर्य पदकानं सन्मान करण्यात आला. अभिवादन तुमच्या शौर्याला. प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून यावा अशी त्यांची ही कामगिरी आहे आणि त्यामुळे आता आपण त्यांना शौर्य प्रदान बहाल करून त्यांच्या या कामगिरीबाबत त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. कृपया तुम्ही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रत्येक यश हे सांघिक कामगिरीशिवाय होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. मला मिळालेल्या या सन्मानाचं श्रेयसुद्धा मी 17 बिहार रेजिमेंटच्या सांघिक भावनेलाच देतो. श्री गुरु गोविंद सिंगजी संत श्री दासगणू महाराजांचा वारसा मिळालेल्या नांदेड शहरात माझा जन्म झाला, शालेय शिक्षण झालं. वडील स्वातंत्र्यसैनिक, आई कीर्तनकार, एकत्र कुटुंब. लहानपणापासूनच भावा बहिणींकडून श्रीराम कृष्णांच्या, भगतसिंग, टिळक सावरकरांच्या, शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या कथा ऐकायला मिळाल्या. बाहेर गावून येताना थोरले बंदूक खेळणी म्हणून लाकडाची बंदूक आणायचे. मला वाटतं सैन्यात जाण्याच्या ध्येयाचं बीज याच वातावरणात रुजलं असावं. औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा मी छात्रसैनिक आहे. UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालो. इंटरव्ह्यू देण्यासाठी अलाहाबादला जायचं होतं. एक दिवस आधी शहरामध्ये दंगली उसळल्या. जवळच्या शहरात रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी मोटार गाडीसाठी लागणाऱ्या पैशांची सुद्धा चणचण होती. मोठी बहीण आज इथे उपस्थित आहे आणि मित्रांनी पैसे जमा केले आणि जवळच्याच रेल्वे स्टेशनवर पोहोचवलं. सारांश, ध्येयाच्या वाटचालीवर जिवलग मित्रांची सुद्धा नितांत गरज असते. तुम्ही सगळे माझे देशबांधव, तुम्ही प्रत्येक सैनिकाच्या मागे त्याच्या घरादाराची, त्याच्या कुटुंबाची काळजी घेता, त्यामुळे तो निशंकपणे आपली चोख कामगिरी सीमेवर पार पाडू शकतो. तुम्हा सर्वांना माझं परत एकदा अभिवादन. आपण म्हणालात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण आपण हे भारतीय म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की प्रत्येक भारतीयाच्या अस्तित्वामागे एक सैनिक असतो असं आम्ही निश्चितपणे आणि अभिमानाने म्हणू शकतो. यानंतर आपण वळतो आहोत अतुलनीय शौर्य सन्मानाकडे आणि त्यासाठी हा सन्मान आपण प्रदान करणार आहोत व्यासपीठावरच असलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना. हा सन्मान प्रदान करण्यापूर्वी आपण बघूया त्यांची शौर्यगाथा. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो अशा पाकिस्तानातल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेचे शिल्पकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अख्खी कारकिर्द म्हणजेच एक शौर्यगाथा. भारताच्या इतिहासात लष्करी सेवेतली सर्वाधिक पदकं मिळवणारा हा योद्धा. विदर्भातल्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर NDA आणि IMM मधून प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात रुजू झाले. कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूची गोळी लागून जखमी झालेले निंभोरकर रक्तबंबाळ अवस्थेतही शत्रूशी लढत राहिले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना वाऊंड मेडलनं गौरवण्यात आलं. लेह, कारगिल, काश्मीर, पूंछ, राजौरीमधल्या यशस्वी मोहिमा, द्रास आणि नौशेरामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी सेनापदक,
अखनूरमधल्या कामगिरीसाठी विशेष सेवा पदक, नगरोटामधल्या कामगिरीसाठी युद्ध सेवा पदक, दक्षिण काश्मीरमधल्या मोहिमेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक, लष्करी सेवेमध्ये अतिशय मानाचं समजलं जाणारं परम विशिष्ट सेवा पदक, अशी निंभोरकरांच्या सन्मानाच्या पदकांची लांबच लांब गौरवशाली यादी. अंगोलामधल्या शांती सेनेत सहभाग, वॉशिंग्टनमधल्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, ढाकामधल्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्येही त्यांनी त्यांच्या कामगिरीचा ठसा उमटवला. युद्ध करतानाच शांततेच्या मार्गावरही विश्वास असणारा हा योद्धा, म्हणूनच त्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या 55 कट्टरतावाद्यांना दहशतवादी कारवायांपासून परावृत्त केलं. शत्रूला थांग पत्ता लागू न देता त्यांच्या घरात घुसून दहशतवादी टिपले गेले. भारताच्या एकाही जवानाला ओरखडाही न उमटता सर्जिकल स्ट्राईकची ही अत्यंत जिकिरीची आणि धाडसी मोहीम लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांच्या नेतृत्वातच हत्ते झाली. पावलो पावली मृत्यू आव्हान देत असताना त्याला पराभूत करून अजिंक्य ठरलेला हा लढवय्या. अभिवादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांच्या या अतुलनीय शौर्याला. आणि आता व्यासपीठावरील इतर 3 मान्यवरांना मी विनंती करतो की आपण अतुलनीय शौर्य सन्मान प्रदान करूया लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना. प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहेच, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण निंभोरकरांचं मनोगत ऐकणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आपण पाहतोय Z24 तास शौर्य सन्मान, को पॉवर्ड बाय नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स. ये था बहुत बढिया परफॉर्मन्स, बिल्कुल तारीफ की गारंटी के काबिल. जैसा नेरोलॅक एक्सेल मायका मार्बल, जो घर को दे मायका की शक्ति और मार्बल की शान, और आपको दे तारीफ की गॅरंटी. असोसिएट स्पॉन्सर एटी ऑइल. प्रेक्षक हो, मृत्यूची भीती ही जगातली सगळ्यात मोठी भीती मानली जाते. मात्र जेव्हा मानबिंदूचा प्रश्न असतो तेव्हा मृत्यूची भीती ही त्या मानबिंदू पुढे प्रचंड छोटी वाटायला लागते. प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यामध्ये हेच होतं, आणि त्यामुळे प्रत्येक सैनिक आपले प्राण तळहातावर घेऊन तयार असतो. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मी व्यासपीठावर आमंत्रित करतो ऋषिकेश रानडे. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगिन लागल जडली येडी प्रीत. नाख संकट झेलून घेल अशी पहाडी छाती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती.
सैनिक आपल्यासाठी लढत असतो आणि त्यामुळे आपलं अस्तित्व असतं याची जाणीव प्रत्येकालाच असते आणि त्यामुळं प्रत्येकजण शक्यता माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशी संधी ज्यावेळी मिळते त्यावेळी ती संधी प्रत्येकजणच साधत असतो. ही संधी घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा स्वरांच्या माध्यमातून सैनिकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत मधुरा कुंभार. राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारत कर्तव्य दक्ष भूमि सीतारभोत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच जावी हिमवंत पर्वताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारत मधुरा. प्रत्येकालाच सगळ्यात प्रिय हा आपला जीव असतो मात्र कुठल्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो आपल्याला हौतात्म्य पत्करावं लागू शकतं याची कल्पना असताना सुद्धा तसुबरही मागे न हटता देशासाठी ज्यांनी प्राणाची बाजी दिली अशा महाराष्ट्रातल्या काही वीर सुपुत्रांप्रती आज आपण सगळेजण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. शहीद शिपाई दीपक जगन्नाथ घाडगे त्यांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं कृपया. आपल्याबरोबर वीरपत्नी निशा घाडगे आहेत, वीरमाता शोभा जगन्नाथ घाडगे आहेत आणि त्यांच्या कन्या परी घाडगेसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातल्या फत्यापूरचं हे कुटुंब आहे. जम्मू काश्मीरमध्ये कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शत्रूशी लढताना त्यांना हौतात्म्य आलं. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 10 मार्च 2017 दीपक घाडगे यांना वीरमरण आलं. दीपक घाडगे हे 2010 कोल्हापूरमध्ये झालेल्या सैन्य भरतीत 15 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झालेले होते. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मालकाला नोकरी नव्हती, लोकांचं शेत काम करीत होतो आम्ही आणि माझं पोरग गेलं सुट्टीवर यायचं म्हणलं की दीपक माझं सुट्टीवर यायचं आहे म्हणून लय आनंद व्हायचा गजेर वाटायचा सगळ्या माणसांनी माझा दीपक यायचा आहे. घरात निर्मळपणा ठेवायचा, कुराणात जायचं नाही. सगळ्या बाजूकडे मी आत ती जीवाचे कष्ट माझ्या मालकाला जमीन नसून मी दीपासाठी ऐकल्या अति कष्ट केलं पण माझा आत्ता हात कोरडं पडलं तर सगळ्या बाजूकडून माझा दीपा आला की मला म्हणायचा तुला माझ्यासाठी कष्ट केलेलं आहेस, मी तुला सुख लावणार, तू एक घास तुला सोन्याचा घालणार आणि अक्का म्हणून मला हाळी मारायचा, मला एक दिवस फोन येईना तर मला भर वाटायचं नाही, माझ्या पोराचा फोन आला नाही, माझ्या पोराचा फोन आला नाही. सगळ्या बाजूकडं दीपानं माझ्या सुट्टीवर येऊन मी मिलिटरीत आहे असा त्याला गर्व अभिमान नव्हता. सगळ्या बाजूकडं आम्हाला कष्ट लय करू लागायचं. 2 गुरं पाळलेली होती, जमीन जागा नाही म्हणून गुरं पाळली होती. मग
कुणाच्यातनं पण वाडा आणायचा, पार्टिशनाची टाकायचा, लाज वाटायची नाही. मी म्हणायची, दीपा तू मिलिटरीत गेलेला आहेस, तरी पण दीपा म्हणायचा, नाही आई तुम्ही लय माझ्यासाठी कष्ट, तुम्हाला मला सोन्याचे दिवस धावायचे होते. तर दीपानं माझ्या कुठल्या एखाद्या बाजूनं सगळं चांगलं केलं, आज आम्हाला सुखानं खायचं दिवस धावलं. सगळा जो हुरूप होता माझ्या दीपाला गोळी लागली, तसं माझा सगळा हुरूप नाही. माझा दीपा म्हणला, आई की मी भारत मातेचा आहे. या भावना वेगाला आवरा असं तरी कसं म्हणायचं, आणि याच्यावर काय शब्द व्यक्त करायचे प्रेक्षक हो. नशिबानं घडलं, पण माझी ही जी सगळी जी मानवता बंधू बहिणी आले ते ह्या लोकांनी, आणि जी गावना शाळेतली मुलं आले ते माझ्या नशिबानं माझं घडलं. म्हणून काय सगळ्याचं नशीब असं घडत नाही, तर माझी एक इच्छा आहे की बाबांनी माझीच म्हणून मी डोळ्यात बघून मोठ्या सैनिकात जावावं, नाव मिळवावं. प्रेक्षक हो, ज्यावेळी एका बलिदान दिलेल्या सैनिकाची वीरपत्नी वीरमाता, एकीकडे अभिमान आहे मात्र दुसरीकडे वस्तुस्थिती देखील आहे, ही पोकळी देखील आहे, ही पोकळी भरून कशी काढायची या प्रश्नामध्ये असणाऱ्या अशा लाखो वीरमाता आणि वीरपत्नींमुळेच आज भारत भारत आहे हे आपण विसरता कामा नये, आणि त्याचीच ही कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत. भारतासाठी बलिदान दिलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिपाई सावन बाळकू माने, त्यांच्या कुटुंबियांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वीर पिता बाळकू माने यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. विशेष म्हणजे बाळकू माने हे देखील लष्करातून निवृत्त झालेले आहेत. अवघ्या 24 वर्षांच्या सावन माने यांना पाकिस्तानी सैन्याशी लढताना आपलं बलिदान दिलंय. 2012 सावन मराठा इन्फंट्री बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले. त्यांचे वडील देखील लष्करातनं निवृत्त झालेले आहेत. श्रावण यांचे मोठे बंधू सागर हे देखील भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहेत. एवढंच नव्हे तर सावन यांच्या बहिणीचे पती देखील सैन्यात आहेत, आणि त्याचबरोबर त्यांचे मामा आणि त्यांचे आजोबा हे देखील भारतीय सैन्यात होते, अशी मोठी परंपरा या कुटुंबाची आहे. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. मी वडील ह्या नात्याने त्याचं सुख म्हणजे दुःख कायमस्वरूपी विसरू शकत नाही की मला माझा मुलगा शहीद झाला. त्यातून सुद्धा मी एक हे व्यक्त करतो की माझ्या मुलाला देशासाठी एक शहीद झाला, त्यात मला अभिमान आहे की माझ्या मुलग्यानं देशासाठी आपलं बलिदान दिलं. मी युवा पिढीला एवढंच सांगू इच्छितो, शहीद होणं हे प्रत्येकाच्या नशिबाला नसतंय. म्हणून या युवा पिढीनं आर्मी या क्षेत्रात जाण्याबद्दल मनात कवाच कुशंकावर काही ठेवू नका. आर्मीमध्ये जावा, आणि आमच्या ह्याने जे वारसा जपलेला आहे आज त्यागाईत कुठल्याही क्षेत्राला जो सन्मान आहे, फक्त आर्मीच्या ग्रुपला जो सन्मान आहे ते कुठल्याही क्षेत्रात सन्मान नाही. यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पुढच्या जवानाचं नाव आहे शहीद मेजर प्रसाद गणेश महाडिक.
मी व्यासपीठावर वीरपत्नी गौरी महाडिक यांना येण्याची विनंती करतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुटगिरी गावचे हे कुटुंबीय चीनच्या सीमेवर प्रसाद महाडिक यांना हौतात मिळालं. अरुणाचल प्रदेशातल्या तवांगमध्ये ते कर्तव्य बजावत होते आणि हे कर्तव्य बजावत असतानाच त्यांना हौतात मिळालं. 30 डिसेंबर हा तो दिवस होता. आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मी गौरी प्रसाद महाडिक, वाईफ ऑफ मेजर प्रसाद महाडिक. खूप अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा मी बोलते. मी सॉरी, आय एम अ वाईफ ऑफ अ मेजर. एवढं सांगायचं आहे की प्रत्येक सोल्जर, हार्टअटॅकनी मरो किंवा गोळीनी मरो किंवा बर्फाच्या खाली किंवा आगीच्या होरपळातून, प्रत्येक शहीद जो देशासाठी लढतो, देशाची रक्षा करतो, तो एक मार्टियर असतो. त्याच्यामध्ये प्लीज भेदभाव नका करू की फक्त गोळी लागूनच त्यांनी देशासाठी कर्तव्य बजावलं. नाही, पण तो देशाची सुरक्षा -25 डिग्री -50 डिग्रीमध्ये पण करतो, तो सुद्धा एक सोल्जर आहे. तो पण एक ब्रेव्ह सोल्जर आहे. मी माझ्या हस्बंडला गमवलं, ठीक आहे, पण आता पुढे काय? सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, मी माझा आर्मीचा इंटरव्ह्यू क्लिअर केला, मी माझं मेडिकल क्लिअर केलं, वन सेकंड, आणि आता 2 आठवड्यांनी माझे मेरिट्स, माझा रिझल्ट आउट होणार आहे. जर माझा मेरिटमध्ये नाव आलं तर मी 1 ऑक्टोबरपासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला माझी ऑफिसरची ट्रेनिंग सुरू करणार आहे. सो सगळ्यांना हेच सांगायचं आहे, प्लीज प्रे फॉर माय मेरिट. थँक्यू. जय हिंद. मी ATOL मध्ये ॲज अ बिझनेस हेड म्हणून कार्यरत आहे. इथे सर्वात प्रथम G24 तासला माझा धन्यवाद आम्हाला इथे बोलवण्यासाठी आणि या सन्मान देण्यासाठी. हा जो कार्यक्रम आहे म्हणजे शौर्य सन्मान जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, जे मेजर्स आहेत, जे ज्यांची डेथ झालेली आहे, जे सैनिक आहेत आपल्या देशाचे, त्यांचं इथे जे सन्मान केलं जात आहे, त्यांची फॅमिली, त्यांची मुलं इथे आलेली आहेत, तर अगदी डोळे भरून येत आहे, मन भरून आलेलं आहे यांच्या सगळ्यांचे स्पीच ऐकून. पण कुठेतरी असं वाटतं आहे की त्यांच्या पत्नी, ज्यात आपण एक काही स्पीच ऐकले आहे ज्याच्यामध्ये पत्नीच सांगतायत की आम्ही धीर सोडलेला नाही आहे, आम्ही काही एक्झाम्स दिलेले आहेत सैनिक्सच्या, आणि ज्या आम्ही त्या एक्झाम्स पार करून आम्ही स्वतः पण एक चांगलं काही आपल्या देशासाठी करता येईल का त्याचा प्रयत्न करत आहोत. देशासाठी बलिदान देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर त्यांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. वीरपत्नी अबोली मोहरकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर त्यांचे आईवडील देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत. विजय शिंदे आणि मिनल शिंदे तेही व्यासपीठावर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातलं हे कुटुंब आहे. 23 डिसेंबर 2017 जम्मूमधल्या केरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना त्यांना वीरमरण आलं. विशेष म्हणजे जखमी असताना देखील कित्येक तास त्यांनी दहशतवाद्यांशी 2 हात केलेले होते आणि दहशतवाद्यांशी लढता लढता त्यांना वीरमरण आलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी आपण कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करूया, त्यांना धन्यवाद म्हणू. प्रफुल्लबद्दल सांगायचं तर लहानपणापासूनच खूप लागवी आणि खूप डेडिकेटेड आणि सिन्सिअर होता. जेव्हा लहानपणी घरी करिअरचे डिस्कशन्स व्हायचे तेव्हा त्याचं क्लिअर होतं की मला डॉक्टर, इंजिनियर होऊन किंवा
आउट ऑफ इंडिया शिकायला जाऊन नॉर्मल लाईफ नाही जगायचं, मला खूप एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफ हवं आहे. आणि त्यांनी ते अचीव केलं, तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत होता आणि त्यांनी ते अचीव केलं याचा आम्हाला सगळ्यांना खूप समाधान आहे. मी सगळ्या ऑडियन्सला एवढंच सांगू शकते, सांगू इच्छिते की आर्मी आपली काय परिस्थिती तिथे काम करते, किंवा प्रत्येक सोल्जर असो ऑफिसर आणि त्यांच्या फॅमिलीज इकडे काय काय फेस करतात ह्याची तुम्हाला फक्त जाणीव जरी असली तरी तो पण आमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. आणि जसं ते मगाशी म्हणले की आर्मी फक्त आर्म फोर्सेस जॉईन करणं इज नॉट द ओनली सोल्युशन, की तुम्हाला देशासाठी काही करायचं असेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या आपल्या कुठलाही छोटा मोठा कॉन्ट्रीब्युशन केलं टुवर्ड सोसायटी और भारतासाठी ते पण खूप मोठा बदल आणू शकतं. मी सगळ्या शहीदांच्या फॅमिलीजला एवढंच सांगू शकते, तुमचा अभिमान कधी कमी नका होऊन देऊ. आपलं सगळं विसरून देशासाठी काहीतरी करणं हे ह्याला खूप मोठं मन लागतं आणि हे त्या सगळ्यांनी केलं आहे. आणि असं कोणीतरी आपल्या फॅमिलीत होऊन गेलं आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे कधीच वीक होणं खूप साहजिक आहे. माझा हा पर्सनल लेवलवर खूप मोठा लॉस आहे आणि तो परमनंट आहे, ते काहीच चेंज नाही होणार. पण या सगळ्याच्या पलीकडे मला प्रोफुल्लचा खूप जास्त अभिमान आहे आणि तो कधीच नका कमी होऊन देऊ. थँक्यू. जय हिंद. देशासाठी बलिदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढच्या सुपुत्राचं नाव आहे शहीद लान्स नाईक योगेश मुरलीधर भदाणे. त्यांचे कुटुंबीय वीरपत्नी पूनम भदाणे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धुळे जिल्ह्यातल्या खलाने गावचं हे कुटुंब आहे. 13 जानेवारी 2018 पाकिस्तानच्या सीमेवर सुंदरबन परिसरामध्ये सीमेवर गस्त घालत असताना अचानक पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला. त्याला आपल्या सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारादरम्यान जवान योगेश हे शहीद झाले. आपल्या चापल्यामुळे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये ते प्रचंड प्रिय होते. त्यांच्याविषयी कमालीचा आदर इतर सैनिकांना होता. तत्काळ आणि अचूक भेद घेणारा सैनिक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या 28व्या वर्षी योगेश हे देशासाठी शहीद झालेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती आपल्या सर्वांतर्फे आपण कृतज्ञता व्यक्त करतो. मला गर्व आहे की मी एक मोठं दुःख पण आहे आणि एक गर्व पण आहे की मी योगेश मुरलीधर भदाणे यांची पत्नी आहे. आणि आम्हा सगळ्यांना देखील या बलिदानाचा आणि त्याचबरोबर आपला देखील निश्चितपणे अभिमान आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं ते शहीद नाईक किरण पोपटराव थोरात. त्यांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. वीरपत्नी आरती थोरात या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर वीरपिता पोपटराव थोरात देखील या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. औरंगाबादच्या फकीराबादवाडीमधलं हे कुटुंब आहे. 31 वर्षांचा किरण थोरात हे 31 वर्षांचे होते. ते आणि त्यांचे 2 मित्र यांनी कसून सराव केला आणि तिन्ही मित्र 2008 लष्करामध्ये भरती झाले. तब्बल 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरच्या कृष्णा घाटीमध्ये त्यांची नेमणूक झाली होती. किरण थोरात हे 11 एप्रिलला ड्युटीवर तैनात असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी शस्त्रसंधी होती त्याचं पाकिस्ताननं उल्लंघन केलं आणि अमानुष गोळीबार सुरू झाला. याच गोळीबारामध्ये किरण यांच्या वर्मी घाव बसला आणि ते शहीद झाले. या योगदानाबद्दल आपण कृतज्ञता देतो. दुःखाला 2 बाजू असतात, एक म्हणजे घरातील कुटुंबासाठी आणि
आम्हाला ज्या प्रकारे त्यांनी हे जे मिळून दिलेलं आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारचा काहीही कोणताही असा एक गुणधर्म नाही धरता त्यांनी देशासाठी सेवा केली, हे आमच्यासाठी मोलाचे कार्य ठरलेले आहे. आम्हाला त्यांनी इथपर्यंत आणलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. शहीद शिपाई शुभम सूर्यकांत मुस्तापुरे, त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो वीरपिता सूर्यकांत मुस्तापुरे यांना व्यासपीठावर येण्याची, आणि त्याचबरोबर वीरमाता सुनीता मुस्तापुरे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. परभणी जिल्ह्यातल्या कोनेरवाडी गावचं हे कुटुंब आहे. 3 एप्रिल 2018 जम्मू काश्मीरमधल्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांना हौतात्म्य प्राप्त झालं. त्यांच्या व्यतिरिक्त 4 भारतीय शिपाई या हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या कोनेरवासी या गावचे ते रहिवासी होते. या योगदानाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. मी शुभमबद्दल मला दुःख तर वाटतंयच, पण गर्वही वाटतंय. आज माझं शुभम अमर आहे म्हणूनच मी इथपर्यंत आले, आणि मी घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला म्हणले की चल शुभम, हे तुझाच कार्यक्रम आहे. आणि शुभमला असं वाटायचं की मम्मी मला दुसरा कुठलाही नोकरी नको, मला इंजिनियरला लागलं तर 1 लाख रुपये कुठले भरायचे, तर मग 2 भाऊ काय करणार, त्याच्यामुळं मला आर्मी पसंत आहे आणि तुझा आशीर्वाद पाहिजे मला. आणि तसे पप्पा पण म्हणायचे की जाऊ दे नवा, काय होतं एवढे लोक आहेत आर्मीमध्ये. आणि शुभमला पण आर्मीमध्ये असं जावं वाटायचं. आणि आम्ही बेळगावला एक कसमच्या वेळेस आम्हाला बेळगावला बोलवलं, आणि तिथं सुद्धा म्हणायचे की वा तुमचा शुभम तर खूपच जिद्दी आहे, सगळ्यामध्ये पहिलाच आला, आणि तुम्ही तर खरंच जिजामाता आहेत, आणि तुमचा शुभम ही शिवाजी महाराज आहे. आणि माझा शुभम ज्यावेळेस घराच्या बाहेर आता सुट्टीवर आलता गावाला रोट केला, गाव जेवण दिलं, आणि पूर्ण असा लग्नासारखा कार्यक्रम केला. आणि मग शुभम 20 तारखेला जेवण केलं, आणि 26 जानेवारी दिवशी झेंड्याच्या दिवशीच गेला. आणि ज्या दिवशी झेंड्यामध्ये परत झेंड्यामध्येच आला, हे म्हणायचं की मम्मी मला झेंड्याबद्दल खूप गर्व आहे आणि मी देशसेवा करणार आहे. आणि मी म्हणलं हो शुभम तू देशसेवाच कर. आणि नंतर जम्मूमध्ये गेलंस म्हणला मम्मी मला लवकर तुला बोलायला भेटणार नाही, तू माझी काही काळजी करू नको. तर मी म्हणलं तू ठामपणे लढायचं, घाबरायचं नाही. आणि हे शुभमला सांगितलं की शुभम म्हणला मम्मी माझे लहान मुलं त्याला थोडं जर काही झालं तर म्हणायचे की अरे दादा तुला मम्मीची शपथ आहे. तर त्यांना काहीच खात पण नव्हता. मी म्हणायचं अरे तुझी मम्मी काय मरत नाही, तू खा ना. नाही म्हणायचं मम्मीची शपथ घातली मम्मी सोडायला. तर माझ्यासमोर कसमच्या वेळेस त्यांनी भारत मातेची शपथ खाल्ली, आणि खरंच त्यांना भारत मातेची शपथ बाळगिली. हे मला माझ्या शुभमचा गर्व वाटतंय, माझ्यापेक्षा सुद्धा भारत मातेला मानलं त्याने. धन्यवाद. आणि यानंतर शहीद एअर कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांच्या कुटुंबियांना मी विनंती करतो. वीरपत्नी हर्षदा खैरनार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विशेष म्हणजे पुण्याच्या विमाननगर या परिसरामधले ते रहिवासी आहेत. 26/11 मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांना कंठस्नान घालण्यासाठी मुंबईत जी NSG ची तुकडी दाखल झालेली होती, आणि ज्यांनी हे काम मोठ्या हिरिरीनं पार पाडलेलं होतं, त्या टीमचा ते एक भाग होते मिलिंद किशोर खैरनार हे. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये 10 ऑक्टोबर 2017 काही दहशतवादी भारतीय हद्दीमध्ये घुसले, त्यांच्याशी आपल्या सीमा सुरक्षा दलाचा संघर्ष उडाला. आपल्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांना पळ काढावा लागला. पळालेले दहशतवादी हे एका घरामध्ये लपून बसलेले होते. त्यांना शोधण्यासाठी ऑपरेशन रक्षक ही मोहीम आखण्यात आली. मिलिंद हे या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
अकरा ऑक्टोबरच्या पहाटे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या जवानांवर गोळीबार सुरू केला. आपल्या जवानांनीही त्यांना तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीमध्ये दोन दहशतवादी हे जागीच मारले गेले. मात्र त्याचवेळी आपल्या दोन जवानांना देखील हौतात्म्य पत्करावं लागलं. एअरफोर्स कमांडो मिलिंद खैरनार यांनी या मोहिमेमध्ये देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली आणि तीही वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी. आपण त्यांच्या या सगळ्या हौतात्म्याबद्दल कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. रडणं हे आता सोडून दिलं पाहिजे बायकांनी. म्हणजे म्हणजे माझ्या नवऱ्याने तर मला पहिलेच सांगितलं होतं लग्नाच्या वेळेस आधीच की तू माझी दुसरी बायको आहे, पहिली बायको माझी नोकरी आहे, ती मी पूर्णपणे व्यवस्थित करेल तेव्हा तुझ्याकडे लक्ष देईल. माझ्या मुलांचे माझा हा मुलगा झाला जवळजवळ 2 महिन्याच्या झाल्यानंतर त्यांनी बघितलं माझ्या मुलाला की पोरगा कसा आहे, कसा झाला. म्हणजे फोटोज फक्त बघितले त्यांनी, कधीच असं नाही की मला प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे मदत केलीच. प्रत्येक वेळेस हे प्रत्येक वेळेस फोनवरच. कधीच असं नाही की आम्ही सोबत काही. मी ह्या मागच्या 2017 पहिल्यांदा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला पहिल्यांदा. अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याने कधीच म्हणजे सुट्टी घेऊन आलाच नाही, कधीच नाही. म्हणजे कधी असं दाखवलंच नाही मला की मी देशासाठीच आहे, मी देशासाठीच करेल सर्व, देशासाठीच करेल. त्याच्यामुळे मी आज सांगते की मी आता मी सुद्धा एअरफोर्सची एक्झाम ऑफिसरची एक्झाम देऊन राहिली 3 सप्टेंबरला. आणि मी हे सांगते की कोणीच घाबरून नका जाऊ. आपल्या नवऱ्यांनी जे काम केलं आहे ना ते असं कोणीच करू शकत नाही. त्यांनी आत्ता सांगितलं ताईंनी की आपल्या बाळाचा फोटो 2 महिने फक्त त्याच्या वडिलांनी आपल्या बाळाचा फोटो बघितला, 2 महिन्यांनी ते त्याला भेटले. पण आम्हाला या ठिकाणी प्रत्येकजण इथला खात्रीपूर्वकरित्या त्यांना सांगूया की हे बाळ जेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांचा फोटो बघेल तेव्हा प्रत्येक वेळी आयुष्यभर त्याला अभिमानच वाटत राहील. या ठिकाणी आम्ही निवृत्त कर्नल श्रीराम पेंढारकर यांना विशेष शौर्य सन्मान आम्ही प्रदान करणार होतो, मात्र काही कारणांमुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ज्या सुपुत्रांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं ते शहीद संदीप सर्जेराव जाधव आणि शहीद सुमेध वामन गवई यांच्याप्रतीसुद्धा आम्ही कृतज्ञ आहोत. ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, मात्र आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या प्रती आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. आणि त्याचबरोबर साहजिकपणे मेजर कौस्तुभ राणे यांना देखील आपल्या सगळ्यांकडून वंदन. त्यांच्या पूर्ण कार्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. आपण पाहतोय Z24 शौर्य सन्मान, को पॉवर्ड बाय नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स, असोसिएट स्पॉन्सर एटी ऑइल. आणि यानंतर आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं मनोगत आता आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करतो ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना की त्यांनी आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा. माझ्या सर्व भावांनो, बहिणींनो, मुलींनो, छोट्या छोट्या पिल्लांनो, राणे कौस्तुभच्या घरी नवीन कॅप्टन घरात जन्माला आलेलं आहे असं परवा दिवशी वीरपत्नी म्हणाली. तर ह्या सगळ्यांना आय लव यू, आय रिस्पेक्ट यू. मी स्वतः 30-31 वर्ष ह्यांच्यासाठी काम करतो आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी माझ्या देशाकरता क्रमांक 1 मी ज्याला वंदन करतो तो या देशाचा माझा सैनिक, त्याच्यासाठी मी काम करतो. आमचा नाना पाटेकर मकरदानासपुरे दुसऱ्या नंबरवर असलेला शेतकरी, त्याच्यासाठी काम करतो, मी काम करतो. तर हे लोक आधी आणि नंतर आपण सगळे, ते दोघंजणं आहेत म्हणून आपण आज इथे आहोत. तर आपण कधीही यांचे ऋण
कधीही विसरायचे नाही आहेत हे नव्या पिढीला सांगणं आहे. मला आणखीन असं वाटतं की पूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये 50-60 वर्षापूर्वी होतो त्यावेळेला NCC होती, ती छान मुलं इथं बसलेली आहे, ती NCC होती ती पुन्हा सुरू करा. भामरे साहेब मला मी नम्र विनंती करून सांगतो, केंद्रामध्ये सांगा की हे कंपल्शन आणा, निदान सैनिकांच्याकडून ही शिस्त, जिद्द, सशक्त होणं, देशप्रेम हे जरी आजची पिढी शिकली तरी सबंध पूर्ण देश आपला ह्या पुढच्या पिढीकरता जीव ओवाळून टाकेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रमजी. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज इथे येऊन मला जे हा सोहळा पाहिल्यानंतर खूप जुन्या आठवणी आल्या. सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे प्रफुल्लची. मी तेव्हा कोर कमांडर होतो त्याचा, आणि त्याला भेटायला गेलो तेव्हा तो मला ब्रीफिंग करत होता. आर्मीमध्ये ब्रीफ करतात काय काय चालू आहे, मी काय करत आहे. आणि प्रफुल्ल स्टार्ट केलं त्याचं ब्रीफिंग, तो शीख रेजिमेंटचं होतं, 2 शीखचं. आणि त्यांनी मला स्टार्ट करायचे सूरा सो पहचाने जो लढे दिन की येतं, पुर्जा पुर्जा कटमरे ना कबू ना छडे खेत, अशी त्यांनी स्टार्ट केली. हे पंजाबीमधली आहे तर बऱ्याच जणांना समजली असेल. आणि तो म्हटला सर मी तुम्हाला घेऊन जाऊ का जिथे मी ॲम्बुशला जातो. म्हटलं त्याला म्हटलं प्रफुल्ल हा जो एरिया तू केला आहे तेव्हा मी पण ॲज अ कॅप्टन मी स्वतः पण फिरलेलो आहे, सगळ्या मला गोष्टी माहीत आहे. पण तरी म्हटलं सर मी घेऊन जातो. तुम्हाला घेऊन गेला आणि मी त्याला तेव्हाच सांगितलं, म्हटलं बघ तू ही जागा खूप कठीण आहे, खूप मुश्किल आहे, आणि दुश्मन आपला खूप चलाक आहे, तो कधीतरी घात करेल. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच जागेवर त्याचं त्याला शहीदी पण आलं. आणि पण त्यांनी बऱ्याच जणांना मला वाटतं त्यांनी 3 ते 5 पाकिस्तानांना मारलं, ते पळून गेले पण त्यांचं रक्त ते सांडलं होतं. बाकी जवान सगळे जिथे आले बरेच जण असे आहेत की ज्या माझ्या मी जे जिथे कोर कमांड केले तिथेच त्यांना होतात मिळालं. यांच्याशी मी बांधला गेलो आहे, त्यांच्या कुटुंबियाशी त्यांना त्यांच्याशी मी कृतज्ञता दाखवतो, ते मला माझाच पार्ट असे वाटतात. शेवटी सगळ्यात सांगायचं म्हणजे आत्ता मिसेस महाडिकने सांगितलं की ते ऑफिसर होणार आहेत. माझाही एक शाळेचा ज्युनियर होता, त्याचंही नाव महाडिकच होतं, संतू महाडिक, आणि त्याची पत्नीही OTA गेली. आणि मला नक्की वाटतं तू पण जाशील, तू काय घाबरू नकोस. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीमागे आहेत. दुसरं सांगायचं म्हणजे सैन्यातली आपण आजकाल नेहमी ऐकतो सेक्युलरिझम, मला सांगावंसं वाटतं की भारतीय सैन्यापेक्षा सेक्युलरिझम दुसरं कुठे नाही आहे. आणि उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मी जेव्हा कारगिलच्या वेळेस मी कमान अधिकारी होतो आणि काय झालं की नेहमी दर 10-15 दिवस आमची कॅज्युलिटी व्हायची, म्हणजे कॅज्युलिटी म्हणजे कोणीतरी मरायचं, शहीद व्हायचं म्हटलं. तर मला वाटलं असं का होतं आपल्या याच्यात, काय प्रॉब्लेम आहे, आपण सगळ्या तर चांगल्या गोष्टी करतो. तर माझे जे जवान होते सगळे शीख होते आणि सुभेदार मेजर शीख होला आला तो माझ्याजवळ, म्हटलं साहेब ऐसे करते है आमच्या मागे वैष्णोदेवीचं मंदिर म्हणजे पहाडावर, म्हणजे साहेब माता का हम व्रत रखते है. एक शीख सुभेदार मेजर. आणि मला तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण आम्ही दोघांनी ठरवलं, तो जवानांचा हेड मीच पूर्ण युनिटचं हेड, दर मंगळवारी आम्ही व्रत करायचो. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्याच्यानंतर आमचा एकही माणूस शहीद झाला. त्याच्यानंतर 2007-08 मी ब्रिगेड कमांडर होतो नौशेरामध्ये. हे जिथे तुम्ही ऐकत असाल युद्धसंधीचा हे विराम वगैरे सगळं भंग झालं, तर तिथे एक खोरी बाबा म्हणून एक पीर होतं. आणि सगळेजण जिथे जेवढे काही लोक असायचे, जेवढे सैनिक असायचे, ते खोरी बाबाच्या नावाने दर गुरुवारी व्रत ठेवायचे. आणि त्याची पूजा कोण करायचा, एक पंडितजी, म्हणजे एका मुस्लिम फकीराची पूजा पंडितजी करायची. हे फक्त हे भारतीय सैन्याचं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, तिथेच एक राजपूत एक युनिट होतं, आणि राजपूत युनिटमध्ये मुस्लिम पण हिंदू पण आणि बाकी इतर धर्माचे पण असायचे. आणि त्यामधला मौलवी जेव्हा पंडितजी असायचा तेव्हा मंदिरात जाऊन आरती करायचा. म्हणजे
हे सांगायचं की याच्यापेक्षा धर्मनिरपेक्षता कुठे होत नाही. आणि म्हणून मी आता हेच असं आहे की आपल्या देशांनी भारतीय सेनेकडून जे आपण काही सेक्युलरिझम म्हणतो ट्रू सेक्युलरिझम ते आपल्याकडून घ्यावं. मी बांगलादेशमध्ये एक वर्ष कोर्स करत होतो नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स. तर ते एक म्हणजे एकाच धर्माचं राष्ट्र म्हटलं तरी जाते. आणि मी जेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या देशामध्ये असं आहे तर ते त्यांनी ते त्यांनी विश्वास ठेवू शकले नाहीत. म्हणजे आपल्याला अशी देण आहे, आपल्या देशाची देण आहे, आपण आपल्या सैन्याकडे बघून असं करा की हे आपलं सैन्य आहे, हे सर्व धर्मनिरपेक्ष आहे, याचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं पाहिजे. नेक्स्ट मला सांगायचं वाटतं, मिसेस महाडिक आता बोलल्यात की सगळेजणं सारखेच, त्यामध्ये भेदभाव करू नका. मी तुम्हाला एकच सांगतो की सैनिकाचं जीवन किती कठीण असतं. आणि ही खरी गोष्ट मी तुला सांगतो आहे. मी तेव्हा मेजर होतो, जस्ट अबाउट 7-8 वर्ष झाले असतील माझ्या सर्व्हिसला. मी दरासमध्ये होतो आणि तिथे तुम्हाला माहीत आहे अबाउट -40, -50 डिग्री सेंटीग्रेड विंटर्समध्ये टेम्परेचर असतं. आणि हे याच्या सांगायचं म्हटलं म्हणजे जर तुम्ही ग्लोव्ज घातले नसताल आणि जेव्हा तुम्ही बंदूक घ्याल तर तुमचं जे मास आहे ते बंदुकीला चिकटतं. म्हणजे अशी ही नेचरची तिथे असते. तर काय झालं एकदा की जवळपास 7-8 दिवस एकदम बर्फ कंटिन्युअस पडत होता. आणि आमच्या पोस्टवर तिघंजणं दुसऱ्या एका एक डिटॅचमेंट दुसऱ्या एका पोस्टवर गेली. तिथे तुम्हाला माहीत असेल, वाचलं असेल कारगिलमध्ये की बिंबटेलच्या नावाची पोस्ट आहे, त्याची सब पोस्ट होती. आणि त्यांच्याजवळचं सगळं संपलं, राशन संपलं आणि केरोसिन, मुख्य गोष्ट म्हणजे केरोसिन. आणि केरोसिन नसलं तर सैनिक तिथे एवढ्या -40, -50 जगू नाही शकत. तर तेव्हा त्यांच्याजवळची बॅटरी होती, आम्ही रेडिओ सेटने मला सांगितलं की सर हमें एक केरोसिन भेज दो. तर मी सांगितलं सिव्हिला की सर आम्ही पाटे घेऊन जातो आणि तू मूर्ख आहेस, या याच्यात गेलास तर हे जेवढे जातील ते मरतील, ते तर मरणार मरतीलच पण तुम्ही पण मराल. म्हणजे 7-8 दिवस बर्फ चालू होतं, संपलं होतं. आणि त्याच्यानंतर हे अव्हलांच वगैरे येऊ शकतात. तर काही 2-3 दिवस परत चाललं, काही गेलं नाही. आणि हळूहळू त्यांची बॅटरी खतम झाली. आणि जसं संपलं त्याच्यानंतर लगेच एअरक्राफ्ट घेऊन म्हणजे हेलिकॉप्टर जातात. तर त्यामध्ये मी एक जेरिकॅन घेतली आणि तिथे कसंबसं उतरलो, त्यांच्याजवळ गेलो. आणि तिथे काय चित्र दिसलं मला, तिघेजण सगळेजण तिघेजण आपल्या गळ्यात गळे घालून बसले आणि दे वर फ्रोझन टू डेथ. तर ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे गोविंदच मरण नाही, निसर्गाचं म्हणजे पदोपदी आपल्याला हे. आणि शेवटचं त्यांचं वाक्य जेव्हा ते त्यांचा रेडिओ सेट बंद झाला, म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं की काय काय आपण काय करू शकलो नाही. तो म्हणे की सर कुछ तो करके एक बॉटल भेज दो केरोसिन की, ती पण आपण पाठवू नाही शकत. तर अशा कंडिशनमध्ये आपले जवान सैन्य जगत असतं. जय हिंद. सैन्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार, सर्वाधिक मेडल मिळवणाऱ्या एका सैनिकाची कृतज्ञता काय असते, डिझायर काय असतं, ग्रेस काय असते, याचं उदाहरण आता आपण बघितलं. आणि एवढं सगळं करून इतरांप्रती कृतज्ञता ते व्यक्त करतायत, हा मोठेपणा देखील सैन्याशिवाय इतर दुसरं कुठे असणार. यानंतर मी माननीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्जिकल स्ट्राईक ची आखणी ज्यांनी केली, नुसती आखणीच नाही, यशस्वी करून दाखवली. आणि आपल्या कुठल्याही सैनिकाला साधा खरोजसुद्धा न येऊ देता जगाच्या इतिहासात वन ऑफ द बेस्ट सर्जिकल स्ट्राईक, त्याचा मागचा सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण भारताला आहे, ते लेफ्टनंट जनरल निंबोरकर साहेब. समोर बसलेले वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांना सगळ्यात आधी मी सॅल्यूट करतो. आणि जे पूर्व सैनिक आहेत त्यांनी पराक्रम गाजवला आणि आज आपल्यात आहे, आम्हाला सगळ्यांना तुमचा रास्त अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो अतिशय चांगला कार्यक्रम होतो आहे, देशप्रेमाने भरलेला व
ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमाचे आपण सगळेजण साक्षीदार. आणि कदाचित मला स्टॅटिस्टिक्स माहिती नाही, लेफ्टनंट जनरल निंबोरकर सरांना माहिती असेल, या सगळ्या फॉरवर्ड पोस्टिंगला जास्तीत जास्त पोस्टिंगला व्हिजिट देणारा कदाचित मी एकमेव संरक्षण राज्यमंत्री असेन. डिफिकल्ट टेरेन आणि काही जागा जसे सिंहाचंच आहे आणि इतरही बॉर्डरला हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी -10, -20, -40 डिग्री टेम्परेचर, बर्फ 10-10 फुटापर्यंत आणि तिथं तो माझा सैनिक, त्याची ड्युटी असते समोर शत्रूची चौकी, रिलॅक्सेशनला वेळ नाही, कारण समोरचे लोक गोळीबार असेल किंवा मॉर्टर फेकत असतील ते काय आपल्याला विचारून नाही करत. त्याच्यामुळे दिवस रात्र डोळ्यात तेल घालून गस्त घालत असतो माझा सैनिक. तुमच्या आमच्यासारखाच आहेत, त्यालाही बायको मुलं आहेत, त्यालाही वृद्ध आई वडील आहेत, त्यालाही चिंता असते. आपण आठवडाभर गावाला गेलो, बायकोला 10 वेळा फोन लावतो बरेच जण, तिथे ती पण सुविधा नाही. आणि म्हणून या कसल्याची पर्वा न करता ड्युटी करताना कुठनं गोळी येईल छातीचा नेम घेईल, कुठनं मॉर्टर येईल शरीराच्या चिंदड्या करेल, पण त्याची कधीच पर्वा केली नाही भारतीय सैनिकाने. इंडियन आर्मी या जगातली सगळ्यात चांगली आर्मी यासाठीच ओळखली जाते. मी इंग्लंडला गेलो होतो, कॉन्फरन्स होती आमची, आणि त्याच्या जवळजवळ 83 देशाचे संरक्षण मंत्री आलेले होते, काही जनरल आलेले होते. आणि संध्याकाळी बँकेटच्या वेळेस चर्चा होत होती आणि जेव्हा फ्रान्स आणि इंग्लंडच्या जनरलकडनं चायनाची आर्मी, आपली आर्मी, पाकिस्तानची आर्मी याची जेव्हा चर्चा झाली, जेव्हा त्यांनी एक शब्द वापरला, माझा ऊर अभिमानाने छाती फुगून आली. वाय इंडियन आर्मी इज बेस्ट, कारण आमचा सैनिक देशाच्या रक्षणासाठी मरायला घाबरत नाही. आज संरक्षण मंत्रालयाचा एक प्रतिनिधी म्हणून आमचा प्रयत्न हाच असतो, पश्चिमेकडे असो किंवा नॉर्थ ईस्टकडे असो, जे जे काही आमच्या फोर्सेसना हवं आहे ते द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून 24 लाख कोटी जो आपला बजेट आहे त्याच्यातल्या फक्त 14 लाख कोटी युनियनला मिळतात, 6 लाख कोटी इंटरेस्टमध्ये जातं, उरलेले 3 लाख सबसिडीमध्ये जातं, आणि 14 लाख कोटीपैकी 4 लाख कोटी आपण डिफेन्सला देतो. एवढा पैसा कुठलाही जगातला देश डिफेन्ससाठी देत नाही, अगदी चायनाही देत नाही. आणि म्हणून डोकलाममध्ये आपण बघितलं साहेब, ज्या पद्धतीने आमच्या आर्मीचे जनरल आर्मी तिथं डोकलामच्या ठिकाणी जे पोश्चर घेतलं आणि स्पष्ट केलं आम्हाला शांतता पाहिजे, बट यू कॅनॉट टेक अस फॉर ग्रँटेड. आमच्या बॉर्डरची सँक्टिटी राखण्यासाठी आम्ही 1 इंचही हलणार नाही, आमची जागा 1 इंचही देणार नाही. आणि शेवटी आर्मीचं हे पोश्चर आणि आपल्या केंद्रीय नेतृत्वाची डिप्लोमॅटिक विक्ट्री
याचा फायदा असा झाला की डोकलाममधनं चायनाला माघार घ्यावी लागली ते अख्ख्या जगाने बघितलं. आपला महाराष्ट्राचा भूमिपुत्र मेजर कौस्तुभ राणे गुरेज सेक्टरमध्ये डिप्लॉय केले गेले होते. बातमी मिळाली की ग्रुप ऑफ टेररिस्ट दे आर अप्रोचिंग द बॉर्डर. कौस्तुभ राणेंची निवड करण्यात आली कारण या सेक्टरमध्ये मागच्या वर्षी कौस्तुभ राणे त्यांच्या टीमसह 5 टेररिस्ट मारले होते. आणि जेव्हा 4 टेररिस्ट काउंटर इन्फिल्ट्रेशन ग्रीडला भेदण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस बरोबर प्लॅन करून कौस्तुभ राणे आणि त्यांचे 3 जवान अतिशय चांगल्या पद्धतीने घेरलेलं होतं. पण दुर्दैव टेररिस्टने एक फेकलेला मॉर्टरने स्फोट झाला आणि आमचा कौस्तुभ शहीद झाला. पाकिस्तानची आम्हाला चिंता नाही आहे. पण वर्ल्ड कम्युनिटीला आम्ही शांतिप्रिय देश आहोत आणि पाकिस्तानला एक्सपोज करण्यात यशस्वी झालो आणि पाकिस्तान एक टेररिस्ट कंट्री आहे ही मोठी डिप्लोमॅटिक व्हिक्टरी आपल्या नेतृत्वाने मिळवली. एकदा पाकिस्तान जनतेला उद्देशून मोदी साहेब म्हणाले आहेत आमची दुश्मनी तुमची अशी नाही आहे. पाकिस्तानची जनता ही दुर्दैवी जनता आहे कारण पाकिस्तानचा इतिहासच असा आहे तिथली पॉलिटिकल लीडरशिप कधी स्ट्रॉंग राहिली नाही आर्मी लीडरशिपच स्ट्रॉंग राहिलेली आहे आणि स्वतःच्या ताब्यात सगळ्या किल्ल्या असाव्यात आणि म्हणून त्यांनी काश्मीरचं तुंतुनं आणि क्रॉस बॉर्डर टेररिझमचा हा जो हेडेक आहे आपल्याला त्रास आहे. मला मर्यादा येतात समोर काही बोलायला. आम्ही आमच्या जवानाचं बलिदान कधी वाया जाऊ देत नाही. आमच्या आर्मीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमचा जवानाचं बलिदान झालं शहीद झालं तर त्यांना काय करायचं वरती ऑर्डर घेत नाही त्यांना जे करायचं ते करतात दुपटीने करतात. पण दुर्दैवाने काही मंडळी सुधरतच नाही त्याच्यातला एक पाकिस्तान आहे. आमच्या सैन्याची ताकद आणि सगळे एवढी आहे पाकिस्तान हा चिंतेचा विषयच नाही कारण आमच्याकडे असे जनरल आहेत. सर्जिकल स्ट्राईकने जगाला दाखवून दिलं आणि स्वतः मोदीजी परिकरजी आणि त्यावेळेस मी नुकताच आलेलो होतो मलाही ती संधी मिळाली. मॉनिटरिंग रूममधनं आम्ही मॉनिटर केलं काजाचा ठिका चुकत होता. मोदी साहेबांना चिंता होती की आपला एकाही सैनिकाला काही व्हायला नको. पण यशस्वी करून जगाला दाखवून दिलं सक्षम नेतृत्व असेल पाकिस्तानलाही दाखवून दिलं. आम्हाला शांती पाहिजे परंतु तुम्ही जर गडबड केली तर घरात घुसून मारू शकतो हे सर्जिकल स्ट्राईकने दाखवून दिलं. हे सरकार आमच्या सैनिकांच्या प्रती अतिशय सेन्सिटिव्ह आहे. आमच्या एक सर्व्हिसमॅनचे वेलफेअरचे जेवढे इश्यू असतील खऱ्या अर्थाने 2014 नंतर आमूलाग्र बदल करण्यात आला. मला हे सांगायचं नाही आहे की आमच्या शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना आम्ही संरक्षण खात्याकडनं काय मदत करतो कारण कितीही मदत केली ती नुकसान भरपाई होऊ शकत नाही. वयाच्या 30व्या 35व्या 36व्या वर्षी आमचे जवान निवृत्त होतात ते वय असं असं कुटुंबियाची प्रचंड मोठी जबाबदारी असते परंतु त्या प्रत्येक पूर्व सैनिकाला दुसरी नोकरी द्यायची प्रोव्हिजन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेली.
आणि म्हणून सर्व्हिसमधले जेवढे आमचे सैनिक असतील किंवा रिटायर्ड सैनिक असतील, त्यांचे वेलफेअर असेल, त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न असतील, त्या सगळ्यांच्या प्रती हे सरकार अतिशय सेन्सिटिव्ह आहे. 35 वयाच्या गटाखालील 65%, 70% हा तरुणांचा देश आहे. आणि यांच्यावर मोठी जबाबदारी या देशाची संरक्षण करण्याची, कारण देश अंतर्गत असे अनेक दुश्मन आहेत, शत्रू आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत. आणि त्यांच्याविषयी लढा द्यायचा असेल तर मनात देशभक्ती असावी लागते. आणि मनात देशभक्ती असण्यासाठी तरुणांच्या समोर आदर्श असावा लागतो, कारण तरुणांची व्यथा असते. आज पाय पडावे असे पाय दिसत नाही आणि असं कोणी म्हणत असेल तर मी म्हणतो तुम्ही चुकीचं बोलताहेत. हे आहेत उदाहरण. वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांना सगळ्यांना एक संदेश दिला आपण. आपण एकटे नाही आहात, आपल्याबरोबर या देशाची जनता आहेत. आम्ही सगळेजण आहोत आणि आम्हाला तुमचा रास अभिमान आहे. वी आर प्राऊड ऑफ यू. आणि म्हणून मी माझ्या आर्मीला, आमच्या आर्म फोर्सेसना सॅल्यूट करतो. आणि माझ्याबरोबर घोषणा द्यायची आहे, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद भामरे साहेब. सैनिकांचं योगदान आणि त्यासाठी आपल्यासारख्यांचे आश्वासक शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि एटी ऑइल यांच्या सहाय्यामुळं हा कार्यक्रम आम्ही करू शकलो. या त्यांनी जो कार्यक्रमात हातभार लावला त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत एका गीतानं. ते गीत आता व्यासपीठावर सादर होईल. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी हे. कंकण करी बांधिये रे, जनसेवे जीवन दिथे रे, राष्ट्रार्थ प्राण हे उर रे, मी सिद्ध मराया राहो, मी सिद्ध मराया राहो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. शौर्य सन्मान 2018 को पॉवर्ड बाय नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स, सहप्रायोजक एटी ऑइल, मेकॅनिक्स फर्स्ट चॉईस.